हरि ओम श्री राम अंबन्य। मी मयुरीवीरा बैराम मोरे, खारेगाव उपासना केंद्र। मी लहानपणी मला आलेला एक बापूंचा छोटासा अनुभव तुम्हाला सांगणार आहे। आम्ही बापू परिवारामध्ये यायच्या आधी हे झालेले घटना आहेत। मी लहान असताना आमच्या बिल्डिंगमध्ये टेरेसवरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं। लहान मुलांना सवय असते की त्या रेतीच्या ढिगाऱ्यातनं शंखची किंवा शिंपले शोधून काढायचे आणि त्याच्यासोबत खेळायचं। तर आम्ही चार पाच मुलं एकत्र गोल करून त्याच्यात खेळत होतो आणि वरनं काम जे करत होते कामगार त्यांच्या हातातनं एक सळी पडली आणि ती माझ्या डोक्यावर पडली आणि 2 मिनिटांसाठी मला कळलंच नाही की काय झालं आणि डोक्याला हात लावताशाने असं पूर्ण हात रक्ताने गोमाळ झालेला। तसेच मी धावत घरी गेले आणि दरवाज्यावर माझ्या हाताचे ठसे। त्याच्यानंतर घरी मम्मी होती, माझे मामा होते, ते बघून घाबरले की काय झालं का नक्की। मी त्यांना रडत रडतच सांगितलं की डोक्यावर काहीतरी पडलं। माझी मम्मी तशीच धावत टेरेसवर गेली आणि बघितलं तर त्या कामगारांच्या हातातनं एक सळी पडली होती। मग तशीच ते लोक मला घेऊन डॉक्टरकडे गेले। डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने ड्रेसिंग केलं आणि स्टिचेस मारले। त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो, मग सगळे आजूबाजूचे गोळा झाले आणि मग त्यांनी सांगितलं। त्यांनी मी सगळी चौकशी सुरू झाली की कसं झालं काय झालं। मग मम्मीने सांगितलं की त्यांच्या हातातनं सळी पडली आणि मग लागलं। मग सगळेजण विचारायला लागले उलटी वगैरे नाही झाली ना, कारण की लहान मुलांना शक्यतो उलटी झाली तर प्रॉब्लेम होतो। मग त्याच्यानंतर लक्षात आलं की ती सळी आडवी पडली होती, जर ती उभी पडली असती तर कदाचित मी नसले असते। त्याच्यानंतर दुसरा इन्सिडन्स, मला शाळेत जाण्यासाठी रिक्षा होती, कारण की आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे मम्मीला सकाळी दोघींना एकत्र सोडायला नाही जमायचं। मग आम्हाला रिक्षेवाला काका शाळेत घ्यायला यायचे। आमच्या बिल्डिंगच्या बाहेर ते प्रत्येकांना गोळा करायचे आणि मग एकेकाला कलेक्ट करत शाळेपर्यंत जायचे। मग असं मला त्यांनी पहिलं घेतलं। मी रिक्षामध्ये बसले आणि पाठी बॅग ठेवायला वळले आणि थोडं स्लोप असल्यामुळे चढ असल्यामुळे त्यांनी रिक्षा दुसऱ्या बिल्डिंगपर्यंत नेईपर्यंत दुसऱ्या मुलाला घेईपर्यंत माझा तोल गेला आणि मी रिक्षाच्या बाहेर पडले त्यांनी ब्रेक मारल्यावर आणि त्यांचं रिक्षाचं पहिलं चाक माझ्या पायावर गेलं। आणि नेहमी माझी मम्मी काय करायची, ती रिक्षा यू टर्न मारून येईपर्यंत बिल्डिंग साईडच उभी असायची टाटा करण्यासाठी। तर ती तशीच मी मम्मी म्हणून जोरात ओरडल्यावर ती तशीच धावत तिकडे आली रिक्षाच्या इथे आणि मला घेऊन डॉक्टरांकडे गेली। असं ह्याच काळामध्ये मम्मी उपासना केंद्रामध्ये जायला सुरुवात, मम्मीची आणि आमची उपासना केंद्रामध्ये जाण्यासाठी सुरुवात झालेली। मग तिथे गेल्यावर उपासना पुस्तिका, बापूंचं लॉकेट हे सगळं घेतल्यावर मम्मीने मग नेहा आणि माझ्या बहिणीला, नेहाला आणि मला लॉकेट घालायला दिलं। मग ते लॉकेट जेव्हापासून घातलं आहे तेव्हापासून अजूनपर्यंत एकही असा इन्सिडेंट झालेला नाही आहे। आपण म्हणतो ना की अनिरुद्ध प्रेमळा त्याला माझी या कळवळा, हाच कळवळा माझ्या बापूंनी माझ्यासाठी नेहमी दाखवला आहे। आणि त्या लॉकेट नंतर, तो लॉकेट घातल्यानंतर अजून एकही असा प्रकार किंवा रक्त जाण्याचं जे लहानपणी घटना व्हायचं त्यातला एकही घटना झालेला नाही। हरिओम श्रीराम।